सबस्क्राइब बटनाला क्लिक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा। नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत। तर हे वाळलेले वेफर्स आहेत, एकदम पांढरेशुभ्र असे तयार होतात आणि याला आपण वर्षभरासाठी साठवून पण ठेवू शकतो, अजिबात खराब होत नाहीत। आता हे तुम्हाला मी थोडेसे तळून पण दाखवते। एकदम पांढरेशुभ्र असे तळल्यानंतर हे दिसतात आणि तेवढेच कुरकुरीत असे तयार होतात। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत, असे मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आणि मऊ बटाटे घ्यायचे नाहीत। तर आता हे बटाटे आपण धुवून घेतलेले आहेत, तर याची आपण साल काढून घेऊया। शक्यतो बटाटा हा नवीनच घ्यावा, या दिवसात तर बटाटे हे नवीनच येतात। इकडे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, साल काढल्यानंतर बटाटा हा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही। तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे मी पाण्यातच ठेवलेले आहेत। तर इथे मी या डब्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यावर ही चिप्सची प्लेट लावून घेतलेली आहे, कारण किसल्यानंतर चिप्स हे पाण्यामध्येच पडतील, त्यामुळे ते काळे होणार नाहीत। तर अशा प्रकारे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर हे बघा किती छान चिप्स आपले तयार झालेले आहेत। तर अशाच प्रकारे सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत। तर या पाण्यावर थोडंसं स्टार्च असं दिसत आहे, तर याला आपल्याला एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे। इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हे चिप्स घालूया। अशाच प्रकारे आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचं आहे, त्यामुळं काय होईल, बटाट्यामधला जो स्टार्च आहे तो सर्व निघून जाईल। तर आता मी चिप्सला दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे। तर यामधलं पाणी पहा, एकदम असं स्वच्छ दिसत आहे, यामध्ये स्टार्च असा अजिबात दिसत नाही आहे। तर इकडे मी गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून पाण्याला छान आपल्याला अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर आता यावरचं आपण झाकण काढूया। पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। इथे मी सुपारी एवढी तुरटी घेतलेली आहे आणि ही फोडून घेतलेली आहे, तर ही तुरटी आपण या पाण्यामध्ये घालूया आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चिप्स घालायचे आहेत। तर सर्व चिप्स आपण या पातेल्यामध्ये घातलेले आहेत, तर यावर आपण झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनिटासाठी। दोन ते तीन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे। तर आपल्याला बटाटा असा खूप असा शिजवून घ्यायचा नाही आहे, अगदी थोडासा शिजला पाहिजे। तर हे बघा अशा प्रकारे बटाटा तुटला पाहिजे, इथपर्यंतच आपल्याला बटाटा शिजवायचा आहे। आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि यामधले चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी पातेल्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला हे चिप्स काढायचे आहेत। तर इथे मी दोन चाळणीवर चिप्स काढून घेतलेले आहेत, याला एक पाच मिनिट आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। यामधलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर उन्हामध्ये आपल्याला याला वाळवत घालायचं आहे। कॉटनच्या कपड्यावर इथे मी चिप्स घातलेले आहेत, एकदम मोकळे मोकळे असे आपल्याला वाळवत घालायचे आहेत, त्यामुळं काय होईल, चिप्स एकमेकाला चिटकणार नाहीत आणि याला ऊन पण छान असं कडक लागतं। ऊन जर थोडंसं जर कोवळं असेल तर चिप्स लगेच काळे पडतात। तर अशा प्रकारे सर्व चिप्स आपण इथे वाळत घातलेले आहेत। तर आता आपले चिप्स वाळून तयार झालेले आहेत। हे बघा किती मस्त असे पांढरेशुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत। तर आता आपण चिप्स तळून बघूया। तर यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे चिप्स घालूया। तर हे बघा किती मस्त आपले चिप्स फुलत आहेत आणि एकदम पांढरेशुभ्र असे तयार झालेले आहेत। तर हे तुम्ही नक्की बनवा, आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा आणि ही चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळं काय होईल, माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका।
चला तर मग भेटूया अशाच पुढच्या साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. वेळातला वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद.